काका आहेत ते मला विचारता एकलंच आहे सर, म्हणजे एकटेचा हक्क आहे. मी म्हणजे काही प्रॉब्लेम आहे का काय वरती? मित्रांनो, आपल्या लोकेशनच्या जवळ तरी आलोय मी, पण मी कुठून चाललोय माझं मलाच माहीत नाही. हे पार करायचं आपल्याला. दरीतील गावकऱ्यांचं म्हणणं आहे लग्नाचं वराड इथून एक जात होतो तर ते या दरी दिसली नाही म्हणून या दरीमध्ये पडलं. त्याची हे स्तंभ उभा राहिली म्हणजे ही माणसं आहेत सगळी. तिथे बघा कसा आवाज येतो आहे. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ माने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, कोरोनाच्या महामारीनंतर तब्बल 3 वर्षांनी सगळीकडे गणेशोत्सव आनंदात पार पडला. आपलाही बाप्पांचा आगमन सोहळ्याचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला, तुमच्या सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे मी. तर मित्रांनो, त्या व्हिडिओनंतर आज आपण आणखी एका नवीन व्हिडिओसाठी आलेलो आहे. तुम्ही जर गुढेपास गणीचा माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये एक मी खिंड दाखवलेली आहे वाकुर्डे गावाच्या पुढे वराड खिंड, त्या ठिकाणी एक वराड गायब झालेलं. तर आपण तशाच एका लोकेशनकडे आज चाललेलो आहे जे की आहे कोल्हापूर जिल्ह्यात. आणि मी जवळपास माझ्या घरापासून 1-30 किलोमीटर आलेलो आहे. येताना मी 32 शिराळ मार्गे आलो. येताना मला चिखली, सागाव, बांबवडे ही गावं लागली. आणि आता मी पिशवी हे गाव क्रॉस करून पुढे आलेलो आहे. हे पाठीमागे जे बघताय तुम्ही हे आहे पिशवी गाव. आणि आपलं जे लोकेशन आहे ते फक्त आता इथून 10 किलोमीटर आहे. आणि येताना मी व्हिडिओ चालू करण्यासाठी एक लोकेशन शोधत होतो आणि हा घाट सेक्शन चालू झालेला आहे, त्यामुळे मला हे लोकेशन आवडलं आणि म्हटलं इथूनच आपला व्हिडिओ चालू करूया. तर आपण जास्त वेळ घालवायला नको, आपण जाऊया डायरेक्ट त्या लोकेशनकडे. अवघ्या 10 किलोमीटरच्या राईडनंतर आपण आपल्या लोकेशनवरती पोचलेलो आहोत. हे पाठीमागे जे दिसते डोंगरावरती ते आहे आपलं लोकेशन. मी आपली बाईक इथे पार्क केलेली आहे या घराजवळ. आणि वरती जाण्यासाठी समोरून तिथून मार्ग आहे, तुम्हाला दाखवतो. एक 1/2 किलोमीटर आपल्याला ट्रेक करावा लागणार आहे. आणि आज बरेच दिवसांनी मी छोटासा ट्रेक करणार आहे. आणि मित्रांनो, थोडंसं त्या घरापासून पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला 2 रोड दिसत आहेत, इकडे एक आणि इकडे एक. तर आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडहून, आपल्याला या मावशींनी सांगितलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू. मित्रांनो, थोडं अंतर पार करून आल्यावर आपल्याला इथे एक टोल नाका लागलेला आहे. तुम्ही आवाज ऐकू शकताय. अरे चावू नको बाबा. सुखरूप पार पडलेलो आहे. पाठीमागे बघतो एकदा, अटॅक करत नाही ना. ओके ओके, बाय बाय. अरे शेपटी आलो ती. इथून जायचं कुठे? तर मित्रांनो, इथे वरती आल्यानंतर इथे एक शेड लागेल तुम्हाला जनावरांचं. तर त्याच्या पाठीमागून इथून यायचं आहे तुम्हाला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते काका आहेत ते मला विचारता एकलंच आहे सर, म्हणजे एकटेचा हक्क आहे. मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का काय वरती? ते म्हणले काय नाही, काय नाही, हसायला लागले ते. ते बोलले की काय नाही प्रॉब्लेम, जाऊ नीट. तळं आहे, तिथून एक मंदिर सापडेल काहीतरी बोलले. त्या मंदिरापासून वरती जायचं आहे. काका बोलले त्याप्रमाणे इथे तळ आलेला आहे, दिसते का तुम्हाला? मित्रांनो, काका बोलल्याप्रमाणे तळ क्रॉस केलं आपण. आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराकडे, म्हणजे आपण बरोबर आहोत. आता मंदिर झाल्यानंतर
थेट समोर आपल्याला ते लोकेशन दिसते आपलं मला, हे बघा ते तिथे वरती टेकडीवरती. नेमकं कुठून जायचं आहे मला काही समजत नाही. हां इकडूनच जायचं असेल, फक्त खाली बघून चालावं लागतंय कारण दगड आहेत आणि गवत असल्यामुळे झाडे असल्यामुळे छोटी छोटी पाय बघून ठेवावं लागत आहे. मी शूज घातलेत रायडिंगचे, त्यामुळं काय टेन्शन नाही आहे. सोडा इधर से जा. मित्रांनो आपल्या लोकेशनच्या जवळ तरी आलोय मी, पण मी कुठून चाललोय माझं मलाच माहित नाही. हे पार करायचं आपल्याला. फायनली मित्रांनो आलेलो हे लोकेशन वरती. यस अरे बापरे अजून आवडतं थोडं नाही, इकडून जाऊ शकतो आपण. ओके इथून काय सोपं आहे सर. ते आपलं लोकेशन होतं, हे जे आता येताना छोटासा ट्रेक करताना काय काय मजा आली ते तुम्ही पाहिलं, पूर्ण स्तंभ जे आहेत ते तुम्ही पाहिले. तर आता याच्या इतिहासाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. तर हे जे ठिकाण आहे ते बांदिवडे गावामध्ये येतं. हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे मसाई पठाराचं एक टोकच आहे. तर येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे की लग्नाचं वराड इथून एक जात होतं, तर ते या दरी दिसली नाही म्हणून या दरीमध्ये पडलं आणि त्याचे हे स्तंभ उभा राहिले. म्हणजे ही माणसं आहेत सगळी. भौगोलिकदृष्ट्या याचा जर इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं तर हे स्तंभ आहेत ते बेसाल्ट खडकापासून बनलेले आहेत. त्यांना अश्नी स्तंभ कॉलमनर जॉईंटसुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्रातील 82% भूभाग हा बेसाल्ट खडकापासून म्हणजे काळ्या खडकापासून बनलेला आहे. जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भातून लावरस बाहेर पडतो तेव्हा तो आकुंचन पावताना लावरस हा षटकोनी पंचकोनी चौकोनी असा आकार घेतो आणि त्यापासूनच हे स्तंभ तयार झाले असावेत असं म्हणणं आहे. आणि जेव्हा संपूर्ण स्तंभ तयार होतो लावरसापासून तेव्हा खालचा जो भाग असतो तो थंड व्हायला उशीर लागतो, तेव्हा तो वरच्या भागाशी 90° कोन करतो. तर मित्रांनो हे जे स्तंभ आहे त्यांचा व्यास 3-4 फूट आहे आणि उंची 15-25 फुटापर्यंत याची उंची आहे. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झालं
तर या स्तंभातून वेगवेगळे असे वाद्याप्रमाणे आवाज तुम्हाला पाहायला मिळतील. आता मी ते तुम्हाला आवाज दाखवतो आणि हे आवाज कशामुळे येतात ते तुम्हाला सांगतो. नो इथे जर पाहिलं तुम्ही तर बघा भरीव असा आवाज येतो इथे. इकडे बघूया परत, इथे पण तसाच येतो. इथे मी सगळीकडे चेक केलं तर सेम आवाज येतोय. तर जेव्हा डिफरंट आवाज येईल ते एक लोकेशन आहे इथे, ते काय मला सापडत नाही नेमकं कुठे आहे. भरपूर शोधलं आणि इथून हे बघा तिकडे वरती गेलो परत इथे गेलो या स्तंभाजवळ, पण कुठेच लोकेशन सापडलं नाही. शेवटी लोकेशन इथे आहे बघा. हे काय इथूनच 4 वेळा फिरलो पण काय लक्ष नाही. आणि मी दगड वरती आणायचा विसरलो आहे. आता इथे एक मला दगड दिसला आहे तो इथे बघा. तो एक छोटा दगड सापडलेला, तो पडला हातातून माझ्या. आता इथे एक दगड सापडलेला आहे. यस, म्हटलं आता दगड आणायला खाली जावं लागतंय की काय, पण नाही. ओके, आता तुम्हाला मी आवाज दाखवतो. हे बघा इथे बघा कसा आवाज येते, भरीव आवाज येते. हे बघा एखाद्या वाद्याप्रमाणे आवाज येते. तर मित्रांनो यामागचं कारण म्हणजे जेव्हा लावरस थंड होतो आणि स्तंभ तयार होतात तेव्हा याच्या आतमध्ये जो गॅस असतो तो कधी कधी बाहेर पडतो, कधी कधी बाहेर पडत नाही. त्यामुळे छोटी छोटी छिद्रे, नळ्या, मोठमोठ्या वगैरे तयार होतात, त्यामधूनच हा आवाज येत असावा. हे जे स्तंभ तयार झालेले आहेत यामागे कारण कोणतंही असो, पण हे जे सुंदर स्तंभ आहेत याचं आपण जतन करायला आहोत. कारण एवढे भारी भारी महाराष्ट्रातील लोकेशन आहेत, ते नष्ट होऊ नयेत यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो बाकी कॉलमनर जॉईंट्स कोणाचे आहेत माहीत नाही, पण हे बघा हे बहुतेक यांनी उभा केलेले आहे. SM SP अजून कोण आहे, हा SME नाही तो, अजून कोण कोण बरेच आहेत. तर कशाला करता राव एवढं चांगलं लोकेशन आहे ते असं नाव टाकून खराब करायचं, काय तुम्हाला मिळतं काय. असो हे जे इथे तुम्हाला पाहायचं असेल तर हा दगड आहे ना मी इथे ठेवतो तुमच्या माहितीसाठी. जर कोणी आलात तर इथे दगड ठेवलेला आहे, हा हलत नाही जागेवर, कारण माझ्यासारखं तुम्हाला शोधायला लागायला नको. आता मित्रांनो सगळं झालेलं आहे. आता वरती आलो आहे खरं, पण आता खाली उतरण्याची एक वेगळीच कसरत करावी लागणार आहे. इथून जाऊया. अशा रीतीने मी एका सोप्या मार्गावरून खाली आलो. जाताना माझी चूक झाली, मी त्या बाजूने गेलो तर मी इकडून यायला हवं होतं. ही पायवाट दिसते, इथून यायला हवं होतं. म्हणजे कॉलमनार जॉईंट्स असे समोर उभे असतील तर त्याच्या लेफ्ट बाजूने, या बाजूने यायचं तुम्हाला. तर हे इथून सोपी वाट आहे. असो माझी चूक झाली, माझ्यामुळे तुम्हाला तरी सोपा रूट समजला. मी जर आलात तर आत्ता आलात तर चांगले ग्रीपवाले शूज घालून या, कारण पाय वगैरे स्लिप होत आहेत खूप. आणि शक्यतो करून जर तुम्हाला ट्रेकिंगची वगैरे सवय नसेल तर जरा अजून एक महिन्याभराने कडक ऊन पडतं तेव्हा या, म्हणजे झाडी पण कमी होईल आणि काही तुम्हाला अडथळा येणार नाही. तर मित्रांनो आता मी जाणार आहे मसाई पठार पाहायला. आज 2 लोकेशन कवर करायचा प्लॅन आहे माझा. आता हा एक पार्ट झाला, आता आपण मसाई पठाराचा दुसरा पार्ट करू. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा खाली. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर कोणी नवीन असाल तर असे भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.